हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते। गणपतीला दुर्वा फारच आवडतात। गणपतीला दुर्वा वाहण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते, तेव्हा आज आपण याच कथेबद्दल माहिती घेणार आहोत। एके दिवशी यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते। नृत्य पाहत असताना यमदेव त्या अप्सरेच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि त्यामुळे अनलासुर नावाचा एक भयंकर राक्षस निर्माण झाला। अनल अर्थात अग्नी। त्यामुळे अनलासुर ज्या ठिकाणी जात असे त्या ठिकाणचं सर्व काही नष्ट होत असे, असा हा राक्षस सर्व देवांच्या मागे लागला। या राक्षसाला घाबरून सर्व देवी देवता गणपतीची आराधना करू लागले। तेव्हा साक्षात गणपती बालरूपात प्रकट झाले आणि त्यांनी सर्व देवांना अनलासुराचा वध करण्याचं आश्वासन दिलं। तेवढ्यात अनलासुर तेथे आला आणि अनलासुर गणपतीला सुद्धा गिळण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु गणपतीनेच अनलासुराला गिळंकृत केलं। साक्षात अग्निरूप अनलासुरालाच गिळंकृत केल्याने गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली। अनेक प्रकारचे उपाय करण्यात आले, मात्र गणपतीच्या पोटातील जळजळ शांतच होत नव्हती। इंद्राने शीतल व अमृतमय चंद्र त्यांच्या मस्तकावर ठेवला। ब्रह्मदेवांनी सिद्धी आणि बुद्धी या मानसकन्या अर्पण केल्या। विष्णुदेवांनी त्यांच्या हातातलं कमळ अर्पण केलं। वरुणाने थंडगार जलाचा अभिषेक केला। शंकराने आपला सर्प गणपतीच्या पोटाला बांधला, परंतु इतके सारे उपाय करून सुद्धा गणपतीच्या पोटातील जळजळ कमी होईना। तेव्हा 88 सहस्त्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा दुर्वांच्या जोड्या बांधल्या आणि गणपतीच्या मस्तकावर ठेवल्या आणि तेव्हा कुठे गणपतीच्या पोटातील न थांबलेली जळजळ कमी झाली आणि त्यामुळे गणपती खुश झाले आणि म्हणाले, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ व्रते दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल आणि म्हणूनच गणपतीला दुर्वा वाहतात। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा।